हाय फॅमिली, हाय. आणि सुनीलचा आज आहे बर्थडे. हॅपी बर्थडे सुनील. थँक्यू. बर्थडे सुनील. लग्नाचे व्हिडिओ संपलेले आहेत. लग्नाचे व्हिडिओ तुम्हाला खूप आवडलेले आहेत. आमच्या गावच्या परंपरा तुम्हाला आवडलेल्या आहेत. आणि आमची पद्धत, कल्याणीच्या माहेरची पद्धत वेगळी आहे. प्रत्येक तालुक्याची, प्रत्येक जिल्ह्याची पद्धत वेगळी असते. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, साखरपुडा असो, हळद असो किंवा लग्न असो, जेवणामध्ये भात होता, पुरी चपाती वगैरे नव्हती. तर तुम्हाला कळलं असेल आम्ही पण भात खातो. तर ह्या भागामध्ये, या जिल्ह्यामध्ये भात जास्त खायला जातो. मुख्य आहार आहे भात. आम्ही चपाती खातो, भाकरी खातो, पोळा वगैरे खातो, पण बहुतांश गावामध्ये वगैरे भातच असतो जेवणामध्ये. आणि आता तो विषय साईडला करूया आपण. तुम्हाला व्हिडिओ आवडले तर आज आहे सुनीलचा बर्थडे, सगळ्यांनी विश करा जोरदार. तर हळदी, साखरपुड्याला, हळदीला, लग्नाला तर व्हेज होतं, तर 2 दिवस नॉनव्हेज खाल्लेलं आहे आणि खाल्लं होतं मटन. तर आज म्हटलं बर्थडे आहे तर आपण आणूया चिकन. तर सुनीलसाठी खास चिकन आणलेलं आहे. चल सुनील, किचनमध्ये दाखवतो तुला जेवणामध्ये काय आहे. आणि हे बघा, आजच्या शेफ आहेत मंजूताई. आणि मंजूताई बनवत आहेत, हे आहे चिकन. हे रशाला ना ताई? हा, रशासाठी. आणि हे सुकं चिकन. चिकन चिकन खुश खुश. कसं वाटतं आज? मस्त, भारी एकदम. आज बर्थडे जोरदार जोरदार. पहिल्यांदा हॅपी बर्थडे सुनील. थँक्यू. आणि तुझ्या बर्थडेसाठी मी भाजी बनवते. तुझ्या आवडीची आमच्या भागात भाजीच बोलतात. आमच्या, आपल्या, आमच्या भागात म्हणजे पर्टिक्युलरली कोकणात वगैरे नाही, पण इथे तर भाजीच म्हटलं जाते. पहिला मी पण आलो ना तो खूप कन्फ्युज होतो, चिकन मटन ला भाजी का बोलतात? आई बोलायची ना भाजी, सगळी भाजी. आणि शाकाहारी दिवस असला का उपवास आहे. हा, गुरुवार वगैरे असला का म्हटलं जेवली आहे, उपवास कसा काय? शाकाहारी खायचं असं. ताई, आपल्या इथे सगळ्या गोष्टी मध्ये भातच असतो ना, लग्नात वगैरे सहसा भातच असतो. आणि स्पेशली ताईंच्या माहेरी वगैरे तर भातच, पुरी नसते. आमच्या तालुक्यात पुरी तरी असते. तालुक्यात, हा तुमचा वाडा ना, आमचा पालघर. आमच्या पालघर तालुक्यात पुरी तरी असते, तुमच्या वाडा तालुक्यात तर भातच असतो. सुनीलच्या आवडीचं चिकन म्हणते, 2-2 पद्धतीचं. आणि हा लेग पीस याच्यामध्ये मी सुनीलसाठी आणलाय, खास लेग पीस आहे तो सुनीलला द्यायचा. बर्थडे बॉयला लेग पीस. बर्थडे बॉयला लेग पीस, चिकन लेग पीस. अरे किती खाई, किती खाई तुला? केक तर कापू दे. हा हा हा, कलर तर बघ. सुनीलचा बर्थडे तर ताईने जोरदार एकदम केलाय. बघ, एकदम भारी रेसिपी आहे ताई. आता कोथिंबीर टाका नंतर. अरे तू जेवलास ना का? पहिलं केक तर कापू दे. ते जोरदार नव्हे. चल केक कापायला घेऊया, तयारी करूया. चल पहिलं तर जेवण. सबर दही आहे, लेग पीस सुनीलला ठेवा. हा चल, तू जेवून घे प्रतीक, आणि मग आपण केक कापूया. भाईचा बर्थडे काय होय प्रथा सुनील? पण तो आईला का नाही घेऊन येत? मम्मीला पण आले. कधी घरे पुढच्या बर्थडेला? आज आणायला पाहिजे होता. आज आणायला खाजू मी मदत करू. हे थोडेसे केस दे मला एवढ्या पुढच्या केस म्हणे. नाही केस बहुत महिने केस आहे. चल सुनील, तू तुझ्या सीट मध्ये प्लीज. आणि आजचा केक जो मागवलेला आहे तो मागवलेला आहे अनुष्का कडून. तिचा हा नंबर आहे. नाव आहे केक्स अँड मोमेंट्स बाय अनुष्का. तिचा नंबर बघा, कोणाला पालघर वस्तर मध्ये ऑर्डर करायची असेल तर करू शकता. खूप चांगली मुलगी आहे, छान बनवते. यस, खूप छान बनवते केक. कॉलेज करून करते म्हणून आम्ही पण तिच्याकडेच ऑर्डर देतो. आता खोलून पाहावे कसा आहे तुझा केक, तुला आवडतो का? सुनील, आणि आता आम्ही कापणार आहोत केक. आणि मजूताई आणा जरा अजून एक गोष्ट आहे. या आहेत पुरणपोळी, आणि अनुष्काची आई बनवते पुरणपोळ्या. हो, नंबर तुम्हाला दिसलाय मगाशी अनुष्काचा. पुरणपोळी किंवा केक ऑर्डर करायचा असेल तर अनुष्काला करू शकता. ह्या सगळ्या तुला खायचं आहे.
हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर मँगो, मँगो मँगो मँगो, हॅपी बर्थडे टू यू सुनील, हॅपी बर्थडे टू यू मँगो, हॅपी बर्थडे टू यू सुनील, हॅपी बर्थडे टू यू. आपण पण थोडा खाल्ला नाही काय तू खा लागला होता मला वाटलं केक आहे मस्त आहे ओबियसली तर तुला लावला असता एक टिक्का थोडस पाहिजे रे बस नजर ना लागली बस झाला बस झाला बस झाला बस प्रती हॅपी बर्थडे प्रथा हा तुझा पण हॅपी बर्थडे आई सुनील केक खा केक बर झाला खूप खाल्ला मग आता पुरणपोळी खा जा सगळ्या तुझ्यासाठीच आहे का आवडते ना आणि मोठ्या मोठ्या चांगल्या खाना भरला चिकन खायचं आहे थोडीशी तर खा आवडली का नाही आवडली ना तर नाही पण थँक्यू सो मच अनुष्काच्या आईला ज्यांनी पुरणपोळी दिल्या खास केकचे पैसे घेतले पुरणपोळीचे बहुतेक नाही घेतले त्यांनी तर मला माहिती नाही किंमत बस म्हणजे चांगलीच आहे आवडली ना आणि आमचं छोटू बघा आपण इसका तो सब अलग ही चल रहा है बाबा या कुठे चालली सगळे गाठी दिला बाबा मोठे बाबा आई मम्मा आजी चल लवलेश पहिले तुझं गिफ्ट सुनील मँगो माझ्याकडून छोटासा गिफ्ट बघ मस्त आवडला एवढा गिफ्ट मला पण दिला नाही पटेला तू दोन दोन गिफ्ट आपण बात अलग आहे इसका बात अलग आहे दोस्त आहे साथ दिले ना पडतात कैची सब तेरे यूज होने वाला सामान दिया का है ओ सकाळी भरून टाकला भरू शकतात हॅपी बर्थडे करून टाक खाणार ना आता आता पासून चालू कर खायला ठीक आहे हे खरं घेऊ पैसे आता आता बस झालं हे खरं घेऊ काय भाजी नाही नाही हे खरं घेऊ पाहिजे डबलेश असं नाही हे फ्रँक एवढा नाही करतो एक फ्रँक बस झाला ना सुनीलच्या कामाला येईल का येईल ना बस तेवढंच आहे का सुनील याच्यावर बाई काय सुट असणार आहे बस अजून किती पाहिजे का संकेत तुझी पण गिफ्ट आहे बापरे त्यांनी दोन दिली ह्याची किती आहे दोन आहे कॅमलिनचं काय रे मार्कर हा प्रँक नाही का ओरिजिनल गिफ्ट आहे आता ओरिजिनल पाहिजे आता ओरिजिनल आता ओरिजिनल मग यावर्षी पासून खायला सुरुवात करणार सगळं सगळ्या भाज्या घेऊन जा आणि खायला सुरुवात
उद्घाट हा आजपासून वरून काकडी पासून सुरुवात करू. काकडी पण नाही काकडी. आता या भाज्या सगळ्यांनी संध्याकाळी आईला सांग भाजी कर आणि तूच खा. काय रे आईला सगळे तूच खा मी नाही खाणार. आई खाते का? आई खाते. आई सेपरेट रोज घेऊन येते त्याच्यासाठी. तुझी भाजी वेगळी बनते. प्रतीकला फेल करून टाकला. बापरे काय आणलं पहिल्या. हे पहिल्या नवलेच गिफ्ट आहे. ओरिजिनल आहे. सिरियस आहे. तुला काय वाटतं आता काय असेल बोल. शूज कसे काय मान पड गया पहिले नाही पण भाजीच असली तर एवढं गॅरंटीज बोलतो याला वाटत खावी आणि जी भाजी असेल ती खावी लागेल ना. काय गेस तर कल्याणीला पण बघायचं. ओहो बॉक्स आहे. नवलेश कडून तुला बघ जरा घालून दाखव घालून दाखव. छान झाले. चल आता दोन दिवस चाललाय ना तू दोन दिवस हा फिरायला ते शूज घालून जा. ठीक आहे चलो अगला संकेत. संकेत छोटा आहे लेकिन कुछ काम का है. गॉगल घालून फिरायला जायचंय ना. लेन्स काट. लेन्स काट ए होय चष्मा लगा के. वा वा हनी सिंगा. चलो नेक्स्ट रंजिता. आमच्या सगळ्यांकडनं काय आहे? काय आहे उडी सगळ्यात आवडती गोष्ट. आता सेम कलर नको घालू. रोज आलटून पालटून घाल कपडे. म्हणजे दोन दिवस हा चाललाय फिरायला त्याची पूर्ण सोय केली आपण रे. एकाय ट्रॅक कार्गो. ते कसं बोलतो ताई फोन झाला जागा नाही. फोन झाला जागा खिशेवाली घेतली म्हणजे इथून ठेव तिथून ठेव सगळीकडनं ठेव फोन परफेक्ट. आता घालून बघ तुला बरोबर होत आहे. बघू बघू आपण आणि नेक्स्ट दिवस तिथपर्यंत. काय पॉवेल नाही हुडी अजून एक हुडी. पूर्ण वर्षभर त्याला थंडी वाजते. काय म्हणून तुला वाजते का थंडी? तू कमी खातो. आता एक काम कर एक हुडी घे एक ट्रॅक घे गॉगल घे आणि शूज घे आणि मध्ये जा आणि सगळं घालून आणून दाखव मला कसा वाटतो सगळ्यांचे घे. ओय काला चष्मा. ओय काला काला चष्मा. गोरे मुकडे हिरो वाटतो रे एकदम. बाबा जबरदस्त एकदम भारी. तुला का हलका वाटला का? भारी वाटलं. हलक्या मिळाली का? प्रोटीन पावडर. आणि आता सुनीलला बघून घ्या. जयेश साठी तर मुलगी मिळाली. आता सुनील साठी कोणी असेल तर सांगा कमेंट करून. काय मुलगा तयार आहे लग्नाला? काय सुनील गर्लफ्रेंड आहे का खरोखर? नाही ना. नाही तर तिकडनं रिश्ता आहे का? फिर बोल गर्लफ्रेंड आहे नक्की. नाही ना. हा ठीक आहे. जर कोणी असेल तर सांगा. आई कम्फर्टेबल अशी नाही का म्हणजे बाहेर वगैरे? आई आईचं म्हणजे असं आहे काय आईला ना काय बोलला ना तर लवकर समजत नाही. म्हणजे ऐकायला येतो पण रिएक्शन लेट होतो. तर माझा पण तसाच प्रॉब्लेम आहे. पण मी थोडा इथे तिथे फिरून फिरून थोडा कव्हर झालाय माझ्या. पण आईला अजून नाही. अच्छा त्याच्यामुळे मग बाहेर असं जात नाही. म्हणजे कोण बोलला ना तर म्हणजे समजत नाही. ऐकायला येतो प्रॉपर पण त्याचा आन्सर खूप लेट करते. लेट समजत नाही. मिक्स नाही होत त्याच्यामुळे कोणामध्ये जास्त होते. मिक्स होते असा पण जास्त एकदम टाइम झाला असं ना त्यांच्यासोबत. तुला दोन वर्ष झाली ना दीड किती दोन दोन वर्ष तू मिक्स करायला पाहिजे होत ना अजूनपर्यंत. का मिक्स केला एकदा घेऊन ये. आता प्रथाच्या बड्डेला आईच्या बड्डे असे ना तेव्हा घेऊन ये. ठीक आहे तिथपर्यंत मिक्स कर म्हणजे ऍडजस्ट होईल.
फोटो सेशन चालू इथे कॅमेरामॅन रंजिता के साथ सुनील आज कॅमेरामॅन क्रेझी पुढे रंजिता आहे आणि होस्ट अँड होस्ट सुनील आहे आज बाबा तरी पोज बोला मॉडेल वाली पोज एकदम बघ आपण बाबा घे ना थोडा वेळ कल्याण मी जेवेपर्यंत चल बाय 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 हाय फॅमिली बाय फॅमिली बाय बघितलं ना साखर पुड्यात बघितलं ना सेट का हो गया चलो बाय 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 फॅमिली आणि तांदूळ आहे कल्याणीच्या शेतातला माहेरचा वाडा कोलम आणि चिकन लेग पीस कोणाला सुनीलला मस्त आहे नवलेश भाऊ चिकन एक नंबर झालंय मला तर असं वाटतं मटनच आहे स्वाद नाही सगळे आवडला आमच्या ताई मस्त बनवतात छान पिकिंग काय झालं एवढं टाकून तिला खाल्लं कुठे जास्त तू लाडका आहेस बारीक होत चाललाय वाळत चाललाय नॉलेज तू खायला पाहिजे दोन दोन पुरी सांभाळायला लागतात तू रात्रभर दिवसभर झोपत राहतात झोपत राहणार अकरा नंतर बाराच्या नंतर नाही पुढच्या महिन्यात चालला ना तू गावाला तिला सोडून येतो ना माहेरी माय कुठे ओळखत होते एक वर्ष तिकडे होती ना एक वर्ष होती ना लॉकडाऊन मध्ये डायरेक्ट बर्थडे ला गेला होता असं लपून बघायचं असं कोणाला कोणाला सही आहे फक्त राईस द्या फक्त राईस कसं रसा पण पाहिजे ना रसा नाही आवडला तुला आहे मसाला रसा आहे झणझणीत आहे ना कोणाला नाही बस झाला आज तुझा दिवस आहे म्हणून तुला बाजू बसवलंय हे उद्या रविवार आहे उद्या चॅलेंज करूया कुठला चॅलेंज करायचा कुठला कुठला जो एकदा केला होता आणि जेव्हा नवलेची पॅन्ट फाटली होती बम चिक चिक बम चालेल जाऊ दे नाही तर माझी पॅन्ट घालेल घालशील का माझी पॅन्ट आज जर वेळ मिळाला रात्री ना तर आपण शूट करूया बम चिक चिक बम बमनी बलून फोडायचा चॅलेंज ओवी पण येईल तिथपर्यंत हा आणि झालं असतं तुम्हाला उद्या बघायला वेळ तरी करतोय अरे नाही आणि त्याची पॅन्ट फाटली आणि ते लपवायचा लपत हालत आमची खराब झाली होती किती झूम करून त्याला पॅन्टला झूम करून लपवायचा प्रयत्न केला तर मंडळी सर्वांचं जेवण झालेलं आहे आणि आता मी रंजिता आणि मंजुताई पण बसतो जेवायला मंजुताई घेऊन बसल्या होत्या प्रथाला त्याच्यामुळे त्या पण थांबल्या आमच्यासाठी तर आम्ही तिघा आता बसून जेवतोय आजचा सुनीलचा बर्थडे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि गेल्या वर्षी तुम्हाला आठवत असेल पुण्याला गाडीवर केक कापून आम्ही सुनीलचा बर्थडे केला होता तेव्हा सुनील नवीनच होतं आणि पुण्याला होतो आम्ही श्रीच्या लग्नाला गेलो होतो त्या श्रीच्या लग्नाच्या दिवशी साताऱ्याला त्याच दिवशी बर्थडे होता सुनीलचा आठवत असेल कोणाला तर कमेंट करून सांगा आणि आजचा कसा वाटला ते पण सांगा भेटूया बाय बाय